आंतर इंद्रियांसाठी खास जागा शरीराच्या आतील महत्वाची काम करणारी इंद्रिय सुरक्षित राहायला हवीत हो ना आपण कितीही हालचाल केली तरी आंतरेंद्रिय जागच्या जागीच राहावीत अशीच शरीराची रचना असते त्यासाठी डोकं आणि धड यांच्या आत पोकळ जागा असते जी पोकळी डोक्याच्या आत असते त्या पोकळीला शिरोपोकळी म्हणतात धडाच्या आत असणाऱ्या पोकळीचे तीन भाग पडतात बर का छातीच्या भागात जी पोकळी असते ना तिला वक्ष पोकळी म्हणतात पोटाच्या भागात जी पोकळी असते त्या पोकळीचे दोन भाग असतात त्यांना उदर पोकळी आणि कटी पोकळी अशी नावं आहेत या पोकळ्यांमध्ये शरीरातील सर्व अंतरेंद्रिय असतात आपली जागा सोडून ती इकडे तिकडे हलणार नाहीत अशी त्यांची रचना असते